तपस्या करायला लागायची ती कुंडलीनी जागृती निर्मला माता दहा कुंडलीनी अशी अजिबात नाही दहा मिनिटात करू शकते आम्ही निर्मला मातेला हे आव्हान दिलं की ही जी तू म्हणतीस याला तू आम्हाला काहीतरी शास्त्रीय पुरावा दाखव नाहीतर तू एक साध्या होकारात्मक सूचना किंवा स्वसंमोहनाद्वारे हे करतेस हे झाल्यानंतर हे आम्ही पुण्याला सांगितलं सातारला निदर्शनं केली अंगापूरला निदर्शनं करायला गेलो त्याच्यानंतर तिचे भक्त आमच्यावर तुटून पडले त्याने आम्हाला मजबूत मारलं पुन्हा आमच्यावरच खटले घातले ते खटले आम्ही आठ वर्षे चालवले आणि कोर्टामधनं निर्दोष सुटलो म्हणजे ही झालं एका सॉफिस्टिकेटेड कथित म्हणणाऱ्या बुवाची कथा की जी व्यक्ती कुंडलिनी जागृतीच्याद्वारे अध्यात्मक वागते त्यांनी निदान एवढं तरी आपल्याकडे बाळगायला पाहिजे की जी माणसं सनतशीर मार्गाने आपल्याला पुरावा मागतात त्यांच्यावर हा हिल्ला हल्ला करू नये पण आता मला एक सांगा दाबोळकर साहेब की इतका काळ आता हा तुम्ही अंधश्रद्धा निर्मूलनाचा लढा लढताय काळ जसा गेला तसा आता आपण बघतोय म्हणजे जवळजवळ स्वातंत्र्यानंतरचा पन्नास वर्षाचा आपण काळ धरू की आज आजच्या घडीला सर्वसामान्य माणूस सर्वात जास्त असुरक्षित असल्यासारखं त्याला वाटतं आणि त्यामुळे रोज नवीन बाबा रोज नवीन बुवा त्याला जवळजवळ सर्व आणि संपूर्ण शरणागती आणि झुंडीच्या झुंडी त्याच्याकडे लोटत असतात ह्या सर्व घटनेचा अर्थ अशा प्रकारच्या कामाला दारूण अपयश आलं असा लावला तर तो चुकीचा वाटतो आपण दोन गोष्टी बघू त्यापैकी पहिली गोष्ट तुम्ही जी मांडली की बुवाबाजीचा तुम्ही एक व्यापक असा परिप्रेक्ष्य सांगला की बाबा या 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 कारणाने असं असं घडतं जी मला नेहमी पं पाडगावकरांची कविता आठवती ज्याच्यामध्ये तुम्ही जे म्हटलं ते एकूण बुवाबाजीच्या संदर्भामध्ये अतिशय छफखलपणे म्हटलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला ती मानसिकता का, का निर्माण होती हे पण म्हटलेलं आहे त्या कवितेची मी तुम्हाला दोन तीन कडवी सांगतो ती अशी आहेत की माणसे खपाट खंगलेली आतून आतून भंगलेली अदृश्य दहशतीने तंगलेली आधार पाहिजे कसला आधार प्रत्येकास येथे हवा कोणीतरी जबरी बुवा जो काढेल साऱ्या उवा मनातल्या चिंतेच्या आधी म्हणे जयसाई मगचा अधिकारी लाच खाई अजून पकडला गेला नाही कृपा म्हणे बाबांजी आपण शोधायचे नाही आपण भिडायचे नाही आपण लढायचे नाही आयुष्याला कणा झिजून गेला फार शिरजोरी पुढे सर्व लाचार बुवा नामजपाचा उच्चार नशा दे म्हणजे मी इथल्या परिस्थितीचा सामना करू शकत नाही मग तो सामना करण्याच्याऐवजी कुठली तरी नशा बुवाच्या बाबाच्या दैवताच्या मंत्राच्या तंत्राच्या नावाने मी स्वीकारीन आणि माझ्या जीवनातले प्रश्न भ्रामकपणे सुटले असं मानीन अशा स्वरूपाची एक वस्तुस्थिती या देशात आहे त्यामुळे जर अंधश्रद्धा मला असं वाटत नाही बारा वर्षापूर्वी अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळीची जी, जी स्थिती होती त्याच्यापेक्षा आज बरी आहे असं मी सांगेन पण तो तुमच्या प्रश्नाचा आत्ता भाग नाही मी तुम्हाला असं सांगतो आहे की जर असं वाटत असेल की ही चळवळ इष्ट आहे योग्य आहे रास्त आहे यशस्वी व्हायला पाहिजे तर निदान तीन भूमिका तरी घेण्याची गरज आहे त्यापैकी पहिली गोष्ट म्हणजे या देशातल्या शिक्षण क्षेत्राने हा मूल्यविचार पोचवला पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे या देशातल्या प्रसारमाध्यमांनी याबद्दल आग्रही भूमिका घेतली पाहिजे आणि तिसरी गोष्ट म्हणजे या देशातल्या राज्यकर्त्यांनी काही इच्छाशक्ती दाखवली पाहिजे तसं जर दाखवलं तर आजच्यापेक्षा अधिक परिणामकारकपणे आम्ही लोकांच्याकडे पोचू शकू दाभोळकर साहेब तुम्ही इथे आलात आणि हा आशावाद व्यक्त केलात त्याबद्दल ई टी व्हीच्या दर्शकांतर्फे तुमचं आम्ही आभारी आहोत धन्यवाद ओके